मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव आहे गौतम अगाने आणि मी खूप मनापासून स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, माझ्या फॅमिलीला भेटण्यासाठी मी उद्या गावाला जाणार आहे। गावाला जायच्या अगोदर थोडीशी शॉपिंग करायची आहे। स्मार्टवॉच घ्यायचं आहे, एक ब्लूटूथ घ्यायचं आहे आणि एक इयरबड घ्यायचे आणि थोडंसं खाण्यापिण्याचं सामान। स्मार्टवॉच, इयरबड्स आणि ब्लूटूथ ह्यांच्या किमती सगळ्या दुकानात वेगवेगळ्या असतात। टोमा, रिलायन्स आणि विजय सेल्स आणि अजून जे लोकल शॉप्स असतात तिथे, तर सगळ्या ठिकाणी जाऊन मी अगोदर कम्पेअर करणार आहे आणि ज्या ठिकाणी मला स्वस्त मिळेल तिथे आपण घेणार आहे। आपल्या घराजवळच एक मॉल आहे, ग्रँड सेंट्रल मॉल, ज्याचं नाव आता नेक्सस मॉल आहे, तिथे जाऊया पहिल्यांदा। A few moments later. विजय सेल्स मध्ये एक वॉच घेतली ज्याची ओरिजिनल किंमत आहे 7,000 रुपये, पण ती भेटली 2,000 रुपयाला, दिवाळी ऑफर असं काहीतरी होतं। नंतर एक घेतलाय ब्लूटूथ जो माझ्या भावाला आणि एक घेतला पॉवर बँक मला। आता मी आहे वाशीच्या इन्व्हॉर्बिट मॉलच्या पार्किंगमध्ये। जे इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या झाल्या। आता आपल्याला फक्त एक इयरबड्स घ्यायचे आहेत आणि डायरेक्ट इकडनं जाणार मी दादरला। दादरला थोडी कपडे स्वस्त भेटतात त्यामुळे दादरला चाललो आहे। दादरला कपडे घ्यायचे आणि सरळ घरी। मला बनवायला मिळणार नाही आहे कारण खूप घाईमध्ये आहे। उद्या सकाळी मला गावाला निघायचं आहे। One eternity later. कपड्यांची सगळी शॉपिंग झाली, आता फक्त शूज घ्यायचे बाकी आहेत। दादरमध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी खूप जबरदस्ती मिळतात। दुपारी वाशीमध्ये एक फ्रँकी खाल्ली होती, बास तेवढंच खाल्लं या दिवसभर, आता काहीच नाही खाल्लं। तिथे एका हॉटेलमध्ये आलो तर एका माणसाच्या प्लेटमध्ये काहीतरी दिसलं मला। त्या वेटरला विचारलं काय, तर तो म्हणला की हा रगडा पॅटीस आहे, वेगळा दिसत होता। ठीक आहे, मग हे दे मला। काल दिवसभर जवळपास 350 किलोमीटर गाडी चालवली, आज दिवसभर 100 किलोमीटर गाडी चालवली। काल पूर्ण हायवेला चालवली, आज दिवसभर ट्रॅफिकमध्ये चालवली, पूर्ण अंग दुखायला लागले जोरात। आणि उद्या परत जवळपास 300 किलोमीटर गाडी चालवायची। रगडा पॅटीस आणि ही घेतली कोल्ड कॉफी। कोल्ड कॉफी अगोदर आली, हे असं एका माणसाच्या पडीमध्ये बघून माझ्या तोंडाला पाणी आलं म्हणून हेच मागवलं। ही चटणी, ही गोड चटणी, कांदा आणि हा रगडा पॅटीस। तुमच्या पण तोंडाला पाणी आलं असेल बघून। हो, आज रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। One eternity later. रात्रीचे 11:30 वाजले आणि आता मी जेवायला आलो। या ढाब्याचं नाव आहे सावकार ढाबा। चिकन थाळी घेतली यांची स्पेशलवाली आणि 11:15 वाजता निघालो होतो डिमांडमधून। 11:15 वाजता निघालो होतो डिमांडमधून। मला वाटलं नव्हतं की आता हे हॉटेल ओपन असेल कारण नेरूरमध्ये मोस्टली सगळे हॉटेल 11:00 वाजता बंद होतात। तर नशिबाने आज हे हॉटेल चालू होतं। थोड्या दिवसापूर्वी मी आणि माझ्या आई वडील ह्या हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो। माझ्या वडिलांनी खाल्ली होती मटण थाळी, आईने खाल्ली होती चिकन थाळी। मला पण चिकन थाळी आवडते, तुम्हाला दाखवतो चिकन थाळी बघा। हे सावकार स्पेशल चिकन थाळी, बटर रोटी ह्यामध्ये मिळते, सोलकडी आहे, तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे, अंडा मसाला आहे, चिकन मसाला आणि चिकन फ्राय। मजा आया। आज दिवसभर खूप छोटी मोठी कामं होती, जास्त व्हिडिओ मला बनवायला मिळाला नाही, पण पुढचा व्हिडिओ हा खूप भारी असेल, ट्रॅव्हलिंगचा असेल आणि खूप धमाकेदार असेल। पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। दरवेळी गावाला जाताना मी व्हाया पुणे जातो, पण ह्यावेळी व्हाया चिपळूण जाणार आहे आणि खूप मजा येईल। पुढचा व्हिडिओ नक्की बघा।